आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. काँग्रेसने भगवा दहशतवाद शब्द प्रयोग करून जागतिक पातळीवर देशाला केले बदनाम. अमित शहा यांचा बेंगलुरु येथील संमेलनात सनसनीत आरोप. भगवा दहशतवाद आणि हिंदू दहशतवाद असा शब्द प्रयोग करून काँग्रेसने वैश्विक स्तरावर देशाची बदनामी केली असल्याचा सनसनीत आरोप भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी केला आहे. ते बेंगलुरु येथे एका संमेलनात बोलत होते. काँग्रेसवर जोरदार हल्ला करत शहा म्हणाले, काँग्रेस नेत्यांनी वारंवार भगवा दहशतवाद आणि हिंदू दहशतवाद असा उल्लेख केला आहे, मात्र आता ते आपण असे म्हटलोच नाही अशी बतावणी करीत आहेत. गेली अनेक वर्ष काँग्रेसने भगवा दहशतवाद आणि हिंदू दहशतवाद असा शब्द प्रयोग करून देशाची प्रतिमा जागतिक स्तरावर मलिन केली. राहुल गांधी म्हणतात, दहशतवादाला धर्म नसतो. आता काँग्रेसच म्हणू लागली आहे की आम्ही असे शब्दच वापरले नाहीत. मात्र खुद्द कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांनी असे शब्द प्रयोग केल्याचे रेकॉर्ड आहे, असे शहा म्हणाले. आमचे केवळ 2 खासदार होते तेव्हा राजीव गांधी म्हणाले, भाजपचा हम दो हमारे दोवर विश्वास आहे. मात्र आज संसदेत भाजपचे पूर्ण बहुमत आहे. 20 राज्यात सरकार आहे एवढेच नाही तर अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांवरही आज भाजपचा झेंडा आहे, असेही शाह यांनी यावेळी स्पष्ट केले. महानकारी न्यूज साठी इंगळीहून राजू कोळी.